विनोदराव निगेले 2007 सालापासून व्यापार करत असताना आडेगाव हे मला जोडलेले आहे आणि त्या ठिकाणाहून पुण्याला यायला अंतर तुमचं खूप आहे. पुणे किती किलोमीटर आहे? 220 किलोमीटर. आणि शेजारी तुमच्या सोलापूर आहे. सोलापूर 36 किलोमीटर आहे. परंतु आज तुम्ही पहिल्यांदाच आज ह्या सीझनला आज मार्केटमध्ये आलेला. पण ह्याच्या अगोदर मधल्या काळात आता थोडीशी आवक म्हणजे माल कमी निघत होता, तर त्यावेळेस तुम्ही काही जागा देण्याचा प्रयत्न केला किंवा इतर मार्केटला गेला? ट्रान्सपोर्टिंग मुळे सोलापूरला नेला. बर, मी पुण्याला गाडी नसल्यामुळे सोलापूरला पाठवलं. गाडीचा अभाव पुण्याला होता म्हणून तुम्ही सोलापूरला गेला. मग सोलापूरला गेल्याच्या नंतर तिथले रेट आणि इथले रेट मध्ये काय तफावत वाटली तुम्हाला? डबल तफावत. म्हणजे ज्यावेळेस सोलापूरला तुम्ही तिथे विक्री तोच माल पाठवलेला निम्यानं कमी गेला. म्हणजे काय रेट कॅरेट बसलो होतो त्यावेळेस? 900-950 रुपये. आणि आज तुम्ही पुण्यात आलेला, तर पुण्यात तुम्हाला आज काय ऍव्हरेज बसलं? पुण्यात 1800-1850. म्हणजे निम्यानी तुमचं जवळच्या अंतरामध्ये गेलेला रेट मिळाला आणि पुण्याला आज तुम्हाला रेट डबल मिळाला. परंतु हा माल किती दिवसापूर्वी तिथे नेला होता? 8 दिवसापूर्वी. रमजान ईदच्या अगोदर रेट प्रचंड होते. पण मी शेतकरी बांधवांना सांगितलं होतं की रमजान मध्ये माल काढू नका, तेव्हा रेट थोडेसे खाली येतील. आणि त्या पद्धतीने थोडेसे खाली पण आले. परंतु आज रेट 2 दिवस झाले पुन्हा कडाडले, म्हणजे अगदी ईदच्या दिवशीची तर रेट वाढले, कारण तो माल परराज्यात जाणार होता. 2-3 दिवस अगोदर जरा थोडासा मंद होईल सांगितलं होतं. पण तुम्ही तीजी मध्ये माल ट्रान्सपोर्टिंग अभावी तुम्ही घेऊन गेला आणि तुम्हाला तो परिणाम हा ठिकाणी जाणवला. पण ह्या पद्धतीने आज आपण माल आणतोय की आज तुमच्या बागेमध्येच जर माल कमी आहे सध्या, बरोबर का जास्त आहे? कमी. मग मार्केटिंग करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? आता तुम्ही 220 किलोमीटर येताय आणि 36 किलोमीटर, ह्याच्यातली तफावत पाहिली तर शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे की सगळ्याचा मिळून माल कसा जाईल, दोघा तिघाचा चौघाचा. गाडी भरती नसल्यावर एकटा शेतकरी पाठवू शकत नाही. बरोबर. हा, कारण त्याची 30 कॅरेट भरली, गाडीवाल्याला परवडत नाही भाड्यात, गाडी घेऊन येत नाही पुण्याला. मग तो काय म्हणतो, जाऊ सोलापूरला इथली. बरोबर आहे. मग आता मी चव्हाण गुरुजींकडे येईल की चव्हाण गुरुजी तुमचं नाव सांगा संपूर्ण. माझे नाव दादासाहेब अर्जुन चव्हाण. मी 15 वर्ष झालं केडी चौधरी यांच्याकडे माल पाठवतो आणि पुण्यातील मार्केटमध्ये एकदम पारदर्शक व्यवहार आहे. आणि मी आवर्जून आता मी मार्केटला आपल्या दुसऱ्या गाडीत माल येतो म्हणून मी स्वतः वाहन घेतलेलं आहे, कारण आपला माल जरी आला तरी तो लाखाचा आहे आणि भाडं काय एवढं जास्त जात नाही, कारण पुण्याला मार्केट एक नंबर आहे, डबलच फरक पडतो. आणि आज 15 वर्ष झालं मी कुठल्याही दुसऱ्या मार्केटला माल मी पाठवलेला नाही, फक्त केडी चौधरी. परंतु आता गुरुजी मी तुम्हाला 15 वर्षात असं पाहिलं की ज्या दिवशी सुट्टी असायची त्या दिवशी तुम्ही फक्त पुणे मार्केटला यायचा. हा, आणि मला असं वाटतं की तुम्ही आमच्याकडे पुढाकार घेतला तांबुळे आपल्या परिसरात. तुम्ही अनेक शेतकऱ्यांना पुण्याला माल आणा, पुण्याला माल आणा, केडी चौधरींक माल पाठवा, संपूर्ण पैशाची जबाबदारी मी घेईल असं तुम्ही गेल्या स्टार्टला 2007 दरम्यान सांगितलं आणि तिथनं आयसर भरून तुम्ही माल आणायचा. परंतु आता माल बागा कमी झाल्या किंवा रोग आले, आता मोठे आयसर भरायला अडचण निर्माण झाली, तर तुम्ही आता मला कळलं की तुम्ही पिकअप नवीन घेतला, कारण 100-150 कॅरेट त्याच्यात माल येऊ शकतो. तर 15 वर्षामध्ये अनेक बागा होत्या, अनेक शेतकरी पुण्याला येत होते, आयसर भरत होते, आता माल कमी झाला, गाड्या येईना. तर जर आता विनोदरावांनी जसं सांगितलं की आमचं ट्रान्सपोर्टिंगचे प्रॉब्लेम यायला लागले की माल कमी आहे आणि आम्ही पुण्याला आणू शकत नाही, शेजारच्या मार्केटला गेलो, तर यांचं डबल नुकसान झालं. म्हणजे इथं डबल रेट मिळाला आणि तिथं निम्मेच रेट मिळाले. आता हे गुरुजी आपण लक्षात घेतलं की आयसर भरून आपण निघू शकत नाही पुण्याला, तर मग छुट्टी नाही, कारण त्याला परवडतच नाही, परवडतच नाही. आणि छुट्टी गाडी समज 150 कॅरेटच्या ऐवजी 600 भरली, 600 100 भरली तरी तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकताय. भाड्यापेक्षा पैसे ज्यादा येतात ना शेतकऱ्याचे, डबलच. म्हणजे आज तुम्ही या ठिकाणी सोलापूरून येताय, 36 किलोमीटर म्हणजे काहीच नाही. आज तुमचे कालचा दिवस मोडला आणि आजचा दिवस मोडणार, 2 दिवस तुमचं पुणे मार्केटला मोडणार आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही शेतकरी हिताचा निर्णय घेतला
आज गुरुजनाकडे आम्ही पाहतो की ते ज्ञान पवित्र ज्ञान देत असतात आणि हे सगळ्यांना ज्ञान देत असताना त्यांची समाजामध्ये उंची वाढवण्याचं काम शिक्षण करत असतं. परंतु मला आता ही उंची तुम्ही आर्थिक उंची 15 वर्षांमध्ये शेतकरी वर्गाची ज्ञान देत जिथं तुम्ही दिलंच परंतु आर्थिक उंची वाढवण्याचं काम केलं आणि गाडी मोठी भरत नाही म्हणून आता छोटीशी एक पिकअप घेऊन शेतकऱ्याला चांगला न्याय दिला की जो विनोदरावांना मागच्या आठवड्यात 900 रुपयाला कॅरेट तिकडे सोलापूरला बसलं आणि तर 1800 रुपये कॅरेटला बसलं हे खूप पुण्याचं काम गुरुजी तुम्ही करताय. मनापासून मी तुम्हाला शुभेच्छा देईल की तुम्हाला हे चांगलं पवित्र काम करण्याचं परमेश्वरानं तुम्हाला भाग्य दिलंय आणि तुम्ही सोलापूर पासून पुण्याकडे येताना केडी चौधरी हे 2007 तुम्ही ओळखलं की ह्या दलालाचे पैसे नाही तर मी देईल ही भावना तुम्ही शेतकरी वर्गात सोलापूर जिल्ह्यात तुम्ही तिकडे सांगितली आणि शेतकऱ्यांना आज 15 वर्ष इथपर्यंत आणताय. आता तुम्हाला पण या ठिकाणी बऱ्यापैकी अनुभव आलेला असेल. तुम्ही किती दिवसापासून तुमचं नाव सांगा. माझं नाव सुरेश जन्माने. मी साधारण 2-3 महिन्यापासून केडी चौधरीला माल लावतोय. बरं वाटतंय तर त्याच्या अगोदर सुरेशराव तुम्ही कुठं माल घेऊन जात होता. त्याच्या अगोदर सोलापूरला घेऊन जातो. बर. आणि ह्या 2-3 महिन्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने आला की तुम्हाला कोणी शेतकऱ्यांनी सांगितलं. नाही नाही युट्यूबच्या माध्यमातून झालं. युट्यूबच्या माध्यमातून आलं. मग युट्यूबवर जी माहिती आम्ही देत होतो ती फक्त आमच्याकडे माल आवक वाढवावी म्हणून देत होतो का सत्यता त्यांना. सत्यता ती खरी आहे ती तुम्ही देतो. म्हणजे तुमचा हलका माल असेल तर काय भावात जातो, मीडियम असेल तर काय भावात जातो किंवा टॉप असेल तर काय भावतो, हे तिन्ही क्वालिटीचे आपण देतो. पण जनरली मला हे एक जाणवायचं की शेतकऱ्यांना फक्त टॉपचे रेट कळवले जायचे. आज आमच्याकडे 300 रुपये गेला, आज आमच्याकडे 200 गेला, परंतु सगळ्यांकडे तो टॉपचा माल नाही हे मला पूर्ण जाणीव आहे. आमच्याकडे 100% आवक आली त्यातले 5% आवक ही टॉप मालाची असते आणि 95% मालामध्ये मीडियम हलका असे माल येतात. मग इथं आल्याच्या नंतर तुम्हाला जे जाणवलं आणि जे सोलापूरला काय जाणवलं आणि पुण्यामध्ये काय जाणवलं, कारण तुम्ही आता 3-4 महिन्यापासून येत आहे. सोलापूरला काय माल घेऊन गेलं तर तिथं वजनाचा प्रॉब्लेम येते. वजन स्वतः व्यापारी घेतात, वजन शेतकऱ्यांचे देखत तर वजन होत नाही. वजन ही मालाचा निलावा झाल्यानंतर होत आणि त्यावेळेला शेतकरी काय तिथं थांबू शकत नाहीत, कारण ग्राहक ज्यावेळेस त्यावेळेस वजन होत. हा, आणि नंतर रेट तर रेट चिठ्ठीवर लिहित नाहीत. रेट जसं एकदा इथं जसं केडीला कसं चिठ्ठीवर किंवा इतर मार्केटला चिठ्ठीवर तर सोलापूरला नाही ना तसं. मग तुम्ही कुठलंही मार्केट असू, शेवट पुन्हा असू द्या किंवा कोणतंही महाराष्ट्रातलं कुठलं मार्केट असू, शेवट शेतकरी माल पिकवतो म्हणून ती मार्केट चालतात. बरोबर. मग जसं आम्ही तर दररोज शेतकऱ्यांशी संवाद साधतो, आता आपण चर्चा करत करत तुमची मुलाखत घेतो, पण दररोज आपण सर्व शेतकऱ्यात चर्चा करत असतो की तुम्हाला काय अडचणी आल्या, तुमच्या भावना काय. जसं आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथलं फीडबॅक फॉर्म भरला जातो की इथली भाजी कशी वाटली, इथली सेवा कशी वाटली. म्हणजे एका टायमिंगला जर जेवायला गेल्याच्या नंतर जर हॉटेल मालक ती सेवा आपली तपासत असेल तर आपल्या हा जीवन मरणाचा प्रश्न शेतकऱ्याचा आहे. मग माझी सेवा तुम्हाला योग्य वाटली तरच तुम्ही माझ्याकडे येणार. बरोबर. आणि मग हे का होऊ शकत नाहीये तर त्याला कुठंतरी तो आडत्या हा शेतकरी कुटुंबातला जर असेल तर त्याला ह्या ज्या जाणीव होतात. आणि म्हणून मी नेहमी पाहतो की प्रत्येक जण शेतकरी कुटुंबातूनच कुठल्या तरी पदावर जात असतो. म्हणजे तुम्ही गुरुजन म्हणून जरी गेला असेल तरी शेतकरीचा, आम्ही आडत्या म्हणून आलो असेल तरी शेतकरी, किंवा एखादा अधिकारी म्हणून जरी तो खुर्चू बसला तरी तो शेतकरी, आणि नेता म्हणून जरी गेला तरी तो शेतकरी. जावे त्याची वंश तेव्हाची कळे, तो पहिल्यांदा तो आपल्या वंशाचा आहे तर तो तिथं कुठेही गेला तरी त्याला तो न्याय देऊ शकेल. मग तुम्हाला पुण्यामध्ये काय चांगलं वाटलं. पुण्यामध्ये सगळं स्ट्रिक्ट आहे ना. साधारण इथं आल्यापासून शॉर्टिंग असो, गाडी उतरणं असो, तर शेतकऱ्याला झोपायची व्यवस्था असो किंवा ते आणलेल्या माल ड्रायव्हरला त्याची व्यवस्था असो, सगळी व्यवस्था व्यवस्थित वाटली. आता ह्याच्यामध्ये मी कुठल्याही मार्केटला नाव घेऊन कधीच बदनाम करण्याचा प्रयत्न करत नाही, परंतु ज्यांच्या जीवावरती आपण व्यापार करणार आहे त्या घटकाला कुठल्याही मार्केटनी कुठल्याही अडत्यांनी जर न्याय दिला तर मला असं वाटतं की तुम्ही 30 किलोमीटरचं मार्केट सोडून पुण्याला 225 किलोमीटर येऊनही मी अपेक्षा ठेवून त्या लोकांनी काम चांगलं करावं ही भावना नेहमीच ठेवत असतो. कारण शेवट
आमच्याकडं तुम्ही नाही आला तरी कोणतरी दुसरं येणार आहे. आमच्या जागेपेक्षा तर आम्ही जास्त माल विकणार नाही. आणि पुण्यात आज पाहिलं तर आज जी पुण्यात आवक 80% ही आपल्या केडी चौधरीला एकट्याला जास्त आवक आहे आणि 20% अख्खं मार्केट हे का हे ज्यावेळेस तुम्ही तपासता त्यावेळेस प्रत्येकानं जर ती सेवा जर दिली तर मला असं वाटतं की तुम्हाला लाभ येण्याची गरज वाटणार नाही. पण गेले गुरुजींनी 15 वर्ष तपासलं पण लोकांची मानसिकता बदलत नाही. कारण तुम्ही जर चांगली सेवा दिली तर मला माझ्यापर्यंत येण्याची तुम्हाला गरज पडेल का? गरज पडणार नाही. पण असो तुम्ही आज सोलापूरहून आला, तुम्ही नवीन आहात. गुरुजी विनोदराव ही संपूर्ण मंडळी माझी 2007 सालापासूनचे कॉन्टॅक्ट मधले आहेत. तर तुम्हाला या ठिकाणी अजून जरा थोडेसे 10-20-25 दिवस तर नक्कीच माल कमीतलेच येणार आहे आणि त्याला रेटही जास्त मिळणार आहेत. तर जेवढा अशा ज्या अनुभवी शेतकऱ्यांनी किंवा अनुभव नसलेल्या शेतकऱ्यांनी जी मुलाखत दिली त्याच शेतकरी वर्गाच्या जोरावरती आपण पुढचं पाऊल टाकत असतो. शेतकऱ्यांपर्यंत शेतकरीच पोहोचत असतो. आम्ही सांगून माल आमच्याकडे टाका हे मी कधीच बोलत नसतो. तर जे नवीन शेतकरी आता हे पाहत असतील त्या शेतकऱ्यांना सांगेल की मी नवीन शेतकरी आणि जुना शेतकरी ह्या दोघांची आज मी मुलाखत घेतली. कारण नवीनलाही चांगलं वाटतंय आणि जुन्यांना तर चांगलंच वाटतंय. पण नवीन शेतकरी हा जोडला जातो त्यावेळेस अजून नवीन नवीन माणसाला जोडत असतो. तुम्ही सुद्धा आता जर एखादा नवीन कोण मुलाखत पाहत असाल तर एकदा पुणे मार्केटला मोकळं या आणि जाग्यावर माल जर देणार असाल किंवा इतर मार्केटला माल पाठवून आपल्याला रेट काय मिळणार असेल तर आपण पुणे मार्केटला लांब अंतर पडत आहात. 400-500 किलोमीटर पासून शेतकरी माझ्याकडे जोडला गेलेला आहे. हिंगोली असेल, परभणी असेल, बुलढाणा असेल, कर्नाटकचा काही भाग असेल, ह्या सर्वच भागात जळगाव असेल, जालना असेल, ही लांबून लांबून शेतकरी, औरंगाबाद असेल, ही शेतकरी इथपर्यंत येतात. सोलापूर, सातारा, नगर तर ही माझ्या जवळची आहेत. बीड ही जवळची आहे 150-200 किलोमीटरची. पण 400-500 किलोमीटर जेव्हा शेतकरी इथपर्यंत जोडला जातोय त्यावेळेस नक्कीच शेतकऱ्याला पुणे हे चांगलं वाटतंय. आणि म्हणूनच नेहमी म्हणतात पुणे तिथे काय होऊ नये ही व्याख्या आम्ही कुठेतरी चांगली करण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद.